हॅलो, नमस्कार मित्रांनो. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आम्ही आलो इकडे सनसन पॉइंट जव्हारचं पर्यटन स्थळ आहे आणि इकडे भरपूर अशा शूटिंगही होतात, इकडे व्हिडिओ शूटिंग होतात, सगळे लोक फिरायला येतात संध्याकाळी आणि हे एक चांगलं नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. सनसेट म्हणजे इकडनं सूर्यास्त होतो सूर्याचा, तो आता आम्ही जरा दुपारी आलो आहे म्हणून आता तो बघायला मिळणार नाही. पण आता आज आम्ही फार दिवसापासून आमची ही सगळी मित्रमंडळी भेटलेत आणि तुकारामला तर ओळखत असाल पण आज ओळख करून देतो. हा माझा मित्र नवनाथ साप्टा तिकडनं आहे, संदीप गोंड. तो 10 वर्षांनी आला. हा हा, तो 10 वर्षांनी मिळालेला आहे. तर हे आम्ही फार चौघे म्हणजे कॉलेजला असताना फार जिगरी दोस्त होतो आणि भरकटलेलो होतो इकडे तिकडे आणि मग आज फार दिवसातून भेट झाली. नवनाथ, तुला कसं काय वाटतं आपली आज भेट झाली? एकदम मस्त वाटतं. संदीप काय, कसं काय? बर आहे ना? बर आहे, बर आहे. संदीपला आता दुसरी लोक पण बघतील, आमची मित्रमंडळी आहे ती बघतील, मग ती थोडी मग त्यांना मग राग पण येईल जरा. काय बाबा, आज फार म्हणजे हिंडा गेला, आम्हाला सांगला पण आहे. बरोबर आहे. मग आलो इकडं आता खायला, आणलाय फार भूक, काय काय आणलाय खायला, पण त्या आता नंतर खावणार आहोत. अरे तुझी गाडी नाही, तुझी आहे ती सोबत आहे ना गाडी. फोटो पाडतो काय तुकाराम? मी पण फार दिवसातून आलो रे इकडं, पाहना जरा. अरे मित्रांना हाय हॅलो करा जरा इकडे. इकडे आपण शूटिंग साठी येऊ एका दिवस. खूप छान वारा आहे इकडे, मस्त पैकी. बापरे, एकदम भारी. काय निसर्ग आहे हा, बापरे, सुपर हिट ना. किती झाड आहेत. लवकर येऊ द्या, नाही तर मागे बघा ते ढग बघा किती असे पाऊस, पाऊसच चालू होणार आहे. प्रोडक्शन कोण करणार आहे? शूटिंग वगैरे काढायला या, मस्त भारी लोकेशन, चांगला आहे लोकेशन आणि हा मस्त इकडनं गार गार वारा येतो. अजून तुम्हाला दुसरं दाखवतो मी. नाही येता होता तिला, कुठे गेला? आम्हाला बोलवजे की नाही रे, नाही नको तुम्ही राहा. नाही ते राहायचं ते काय कचरा फार आहे रे, थोडा थोडा नवनाथ सध्या आता अंडी घालायला खोपा बनवून याची तयारी. ए फोटो आपण एक पण काढले, थांबा फोटो जरा काढू ना. पर्णीच्या